नमस्कार, या व्हिडिओ मध्ये आपण युनिक ऑटो स्विच मॉडेल 9001 मिनी ऑटो याची जोडण्याची माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये ह्या तीन RYB ह्या तीन RYB स्टार्टरला आलेले आहेत. ऑटो स्विचवरील लाल, पिवळी आणि निळी वायर ह्या सिक्वेन्सप्रमाणे आर ही लाल वायर ही आरला जोडलेली आहे, वायला पिवळी वायर जोडली आहे आणि बीला निळी वायर जोडली आहे. पुढील कनेक्शनमध्ये NVCला आपण P2 आणि P3, एक P2 ही पांढरी वायर ही आपण P2 स्टार्टरवरती P2ला जोडलेली आहे. एक हिरवी वायर P3 ही आपण स्टार्टरवरती हिरव्या P3ला जोडलेली आहे. पुढचे कनेक्शन आहेत ऑन बटन P3 आणि P4. P3ला हिरवी ही हिरवी वायर आपण स्टार्टरवरती P3ला जोडलेली आहे आणि P4 ही काळी वायर स्टार्टरवरती P4ला जोडलेली आहे. आता आपण सप्लाय चालू करू. सप्लाय चालू केलेला आहे. ऑटो स्विचवरती टायमर हा दिवा लागलेला आहे. टायमर हा याच्यामध्ये 1 मिनिटाचा आहे. टायमर कंप्लीट झालेला आहे आणि स्टार्टर ऑन झालेला आहे. आता आपण एखादी फेज बंद केली असता SPP दिवा दाखवून स्टार्टर बंद होईल व मोटर आपली सुरक्षित राहील. पुन्हा ती फेज परत आल्यानंतर ऑटो स्विच पुन्हा टायमरने चालू होईल. याच्या या व्यतिरिक्त या मॉडेलमध्ये आपल्याला रिव्हर्स फेजिंग ही फॅसिलिटी उपलब्ध आहे. जर समजा आर आणि वायची वरून DP वरून आदलाबदल झाली तर SPP हा दिवा चालू बंद होत राहील या पद्धतीने. मग त्या केसमध्ये आपल्याला सप्लाय बंद करून आर आणि वायची आदलाबदल करावी लागेल.